नमस्कार मुलांनो, आज आपण इयत्ता दुसरीतील गणित विषयातील बेरीज वजाबाकीची जोडी हा घटक पाहणार आहोत. गणित विषयाशी मैत्री केल्यामुळे गणित विषय आपल्याला खूप सोपा वाटायला लागतो. चला तर मग आपण हा विषय समजावून घेऊया. आजचा घटक पाहूया, बेरीज वजाबाकीची जोडी. येथे पहा, येथे तुम्हाला एक बेरजेचे उदाहरण दिलेले आहे. 10 अधिक 12 = 22. आपण बेरीज आणि वजाबाकी मध्ये काय संबंध असतो ते या उदाहरणावरून पडताळून पाहूया. यामध्ये पहिली संख्या पहा आहे 10, दुसरी संख्या आहे 12 व त्या दोन्ही संख्यांची बेरीज आलेली आहे 22. यापासून वजाबाकीची दोन उदाहरणे तयार होतात. एकूण संख्या घेतली 22, त्यामधून पहिली संख्या वजा केली 10, म्हणजेच उदाहरण तयार होईल 22 - 10 आणि त्यांची वजाबाकी येईल 12. त्याप्रमाणेच दुसरे उदाहरण पहा, एकूण संख्या घेतली 22, त्यामधून दुसरी संख्या वजा केली 12 आणि त्यांची वजाबाकी येईल 10. म्हणजे एका बेरजेच्या उदाहरणावरून आपल्याला वजाबाकीची दोन उदाहरणे मिळतात. हाच बेरीज आणि वजाबाकीच्या जोडीमधील संबंध आहे. मुलांनो, तुम्ही आता बेरजेचे एखादे उदाहरण सांगा, त्याप्रमाणे वजाबाकीची दोन उदाहरणे त्यामधून मिळतात की नाही हे आपण पडताळून पाहूया. 8 + 9 = 17. चला तर मग या उदाहरणामधून वजाबाकीची दोन उदाहरणे मिळतात का पाहूया. येथे पहा, 8 + 9 = 17, म्हणजेच एकूण संख्या आहे 17. त्यामधून आपण पहिली संख्या वजा करू, 17 - 8. वजाबाकी करा, पहा उत्तर येते 9. आता दुसरे उदाहरण पहा, 17 - दुसरी संख्या 9. 17 - 9 त्याची वजाबाकी येईल 8. म्हणजेच बेरजेच्या एका उदाहरणावरून आपल्याला वजाबाकीची दोन उदाहरणे मिळतात. चला चौकटी भरा हा प्रश्न सोडवूया. येथे तुम्हाला तीन संख्या दिलेल्या आहेत, 84, 50 आणि 34. या तीन संख्यापैकी सर्वात मोठी संख्या आहे 84, त्यामुळे ती एकूण संख्या असणार आहे. यामधून आपण बेरजेचे एक व वजाबाकीची दोन उदाहरणे तयार करू शकतो. चला तर मग, 34 + 50 = 84. आता वजाबाकीची दोन उदाहरणे, 84 - 50 = 34. दुसरे वजाबाकीचे उदाहरण पहा, 84 - 34 = 50. याप्रमाणेच आणखी काही उदाहरणे इथे सोडवून दिलेली आहेत. पहा, 29 + 64 = 32. हे उदाहरण सोडवूया. 29 मध्ये किती मिळवल्यानंतर 32 येणार आहेत? 29 मध्ये पुढे 3 घरे मिळवल्यानंतर 32 येतील, म्हणून 29 + 3 = 32. म्हणून आता वजाबाकीचे उदाहरण तयार करू, 32 - 3 = 29 आणि 32 - 29 = 3. पुढील उदाहरण पहा, 42 + 64 = 49. म्हणजेच 42 मध्ये पुढे 7 घरे मिळवली की 49 ही संख्या मिळते, म्हणून 42 + 64 मध्ये 7 ही संख्या येईल. हे बेरजेचे उदाहरण आहे. आता यावरून वजाबाकीची उदाहरणे तयार करू, 49 - 7 = 42. दुसरे उदाहरण, 49 - 42 = 7. यावर आधारित शाब्दिक उदाहरण दिलेले आहे. वेदश्रीने पुस्तकाची 9 पाने वाचली, आणखी किती पाने वाचली म्हणजे 15 पाने वाचून होतील. हे उदाहरण सोडवूया. आता काय करूया, बेरीज की वजाबाकी? तर या ठिकाणी आपण बेरीज आणि वजाबाकी दोन्ही पद्धतीने हे उदाहरण सोडवू शकतो. कसे ते पहा. एकूण पाने आहेत 15 आणि वेदश्रीने वाचलेली पाने आहेत 9, म्हणून 15 - 9 - वजाबाकी येते 6. आता आपण येथे वजाबाकी केली, आता बेरीज करून सोडवूया. वेदश्रीने वाचलेली पाने आहेत 9, त्यामध्ये आणखीन किती बेरीज केली, आणखीन किती मिळवले की 15 पाने होतील, कारण पुस्तकाची पाने आहेत 15, म्हणून 9 अधिक
सहा, पंधरा, म्हणून इथे नऊ मध्ये सहा मिळवले आणि हे झाले बेरजेचे उदाहरण। म्हणजे याप्रमाणे आपण बेरीज आणि वजाबाकी दोन्ही पद्धतीने उदाहरण सोडवू शकतो। या चॅनलला अजून सबस्क्राइब केलेलं नसेल तर लगेचच सबस्क्राइब करा, नोटिफिकेशन बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे नवनवीन अपलोड केलेले व्हिडिओ तुम्हाला लगेचच पाहावयास मिळतील। या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। पुन्हा भेटू नव्या व्हिडिओ सोबत। धन्यवाद।